लोकसभा निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि या निवडणुकांच्या दरम्यान वेगवेगळ्या घडामोडी रोज सातत्याने नवीन घडामोडी घडत आहेत. आजची महत्त्वाच्या दोन घडामोडी घडलेल्या आहेत. एक तर राज ठाकरेंनी भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतलेली आहे आणि दुसरी महाराष्ट्रातलीच्या दृष्टीने महत्त्वाची घडामोड आहे ती प्रकाश आंबेडकर यांची. प्रकाश आंबेडकर आता जवळपास महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यातच जमा आहेत. ते आता काँग्रेसला पाठिंबा देण्याची तयारी त्यांनी दर्शवलेली आहे. 7 जागांवर त्यांनी काँग्रेसला पाठिंबा देण्याची तयारी दर्शवलेली आहे. तर या दोन्ही घटनांच्या अनुषंगाने आपल्या सोबत योगेश कुटे सर आहेत बोलण्यासाठी. सर, कसं बघताय या दोन्ही घडामोडींकडे तुम्ही, म्हणजे आज महाराष्ट्राच्या दृष्टीने कशा महत्वाच्या आहेत या दोन्ही घडामोडी? या दोन्ही घडामोडी महाराष्ट्रासाठी महत्वाच्या आहेत, पुढच्या राजकारणासाठी देखील महत्वाच्या आहेत. आपल्या ज्याचं जे विश्लेषण आहे, न्यूज राऊंडअप आहे, त्याला आपलं थंबनेल दिलेलं आहे की आंबेडकरांनी तोडलं आणि राज ठाकरेंनी जोडलं अशा पद्धतीचं आहे की आंबेडकरांचा हे महाविकास आघाडीत राहतील किंवा न राहणार याची जी शंका होती ती शंका आता जवळपास खरी ठरू लागलेली आहे. आणि प्रकाश आंबेडकर हे जवळपास आता महाविकास आघाडीला समोर अशा अटी टाकतायत की महाविकास आघाडीतून ते बाहेर पडतील किंवा महाविकास आघाडी त्यांच्यासोबत चर्चा बंद करेल. आज सकाळीच आपण अशी बातमी दिलेली होती की तुम्ही आज संध्याकाळपर्यंत आम्हाला कळवा की तुमचं जे काही ठरलेलं आहे महाविकास आघाडीनं वंचितला जवळपास लोकसभेच्या 4 जागा द्यायचं कबूल केलेलं आहे. पण आंबेडकर त्यावरती काही बोलत नाही आहेत, त्यांना कोणत्या 4 जागा हव्यात ते काही सांगत नाही आहेत. त्यांचं वेगळंच पालूपत सुरू आहे, तुम्ही भाजपसोबत जाणार नाही हे लिहून द्या, तुम्ही कोणता अजेंडा घेऊन जाणार हे तुम्ही आधी सगळं सांगा, किंवा अशा प्रकारे ते आता हे करतायत आणि वेगवेगळ्या चर्चा करतायत. मूळ जो मुद्दा आहे जागा वाटपाचा आणि ज्याची सत्ता आता त्याची सर्वाधिक जास्त गरज आहे आणि त्याकडे मात्र प्रकाश आंबेडकर पूर्णपणे दुर्लक्ष करतायत. आणि हे दुर्लक्ष काही ते जाणून बुजून करतायत हे काही ओळखण्या इतकी महाविकास आघाडीचे नेते काही दूधखुळे नाही आहेत. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांचा दावा त्यांच्या आधीपासूनच लक्षात होता. प्रकाश आंबेडकर हे एक प्रकारे काय म्हणूया त्याला, एकाच वेळेस ते जुळवायचं आणि तोडायचं असे दोन प्रकारच्या खेळ्या करत होते. आणि काँग्रेसला किंवा महाविकास आघाडी संशय होता की ऐन वेळ ते आपली साथ सोडतील आणि मला वाटतं प्रकाश आंबेडकर हे आता साथ सोडतीलच असं त्यांनी जवळपास पत्रात स्पष्टपणे म्हटलं आहे. त्यांचं जे पत्र आहे ते पत्र आपण थोडस जर वाचा आपल्या प्रेक्षकांना जर सांगितलं तर ते त्यांच्या लक्षात येईल. त्यांची आता प्रेस कॉन्फरन्स पण झालेली आहे, पण त्याच्या आधी त्यांनी एक पत्र थेट काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना यांना लिहिलेलं होतं. तर या पत्रामध्ये काय म्हटलेलं आहे ऋषी तुम्हाला वाचून दाखवतोय. श्री मल्लिकार्जुन खरगे, 17 मार्चला मुंबईतील भारत जोडो न्याय यात्रेच्या समापन समारोहात तुम्हाला आणि श्री राहुल गांधी यांना भेटून आनंद झाला. त्या दिवशी विस्तृत भाषण संभाषण करू शकलो नाही आणि म्हणूनच आज मी तुम्हाला हे पत्र लिहित आहे. निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले असून महाविकास आघाडी वंचित बहुजन आघाडीला कोणत्याही चर्चेसाठी किंवा बैठकीसाठी निमंत्रित न करता सातत्याने बैठका घेत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांनी महाविकास आघाडीच्या झालेल्या अनेक बैठकीत वंचित बहुजन आघाडीच्या प्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेण्यास नकार दिला असून महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला दिलेल्या असमान वागणुकीमुळे आमचा या दोन्ही पक्षांवरचा विश्वास उडाला आहे. वंचित बहुजन आघाडीचा मुख्य अजेंडा तोच आहे, फॅसिस्ट फुटीरतावादी लोकशाही विरोधी भाजप आरएसएस सरकारला पराभूत करणे. या विचाराने 7 जागांवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. मी तुम्हाला विनंती करतो की महाविकास आघाडी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला देण्यात आलेल्या कोट्यातून 7 मतदारसंघांची नावे द्यावीत. तुमच्या पसंतीच्या या 7 जागांवर तुमचा पक्षाचा उमेदवारांना आमचा पूर्ण मैदानी आणि धोरणात्मक पाठिंबा देईल. वंचित बहुजन आघाडीकडून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला दिलेला हा प्रस्ताव केवळ सदिच्छांचाच नाही तर भविष्यात संभाव्य आघाडीसाठी मित्रत्वाचा हा देणाराही आहे. म्हणजे सर, एक मला यातून कळून येत नाही ते दोन्ही, एक म्हणजे एक तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस जे शरद पवार आणि उद्धव ठाकरेचे पक्ष आहेत त्यांना एक प्रकारे अविश्वास दाखवलेला आहे. काँग्रेसला मैत्रीचा महाविकास आघाडीतच ते फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत की ह्या दोन पक्षांना तुम्ही सोडा, आपण दोघे एकत्र येऊ, तुम्ही मला तुमच्या 7 जागा कळवा आणि त्या 7 जागांवरती मी तुम्हाला पाठिंबा देतो, मैदानी पाठिंबा
पाठिंबा अशा प्रकारे ते आहे, पण याच्या परत फिरीमागे आंबेडकरांनी काय त्यांना काय हवं आहे याचा उल्लेख काही त्यांनी पत्रात केलेला नाहीये, पण आपण काँग्रेसवरती उपकार करतो आहोत अशा पद्धतीचं प्रकाश आंबेडकर यांचं हे पत्र आहे आणि त्यासाठी तरी टाइमलाईन पण सगळी दिलेली आहे. एकूणच काय प्रकाश आंबेडकरांबद्दल जी शंका या नेत्यांना होती तीच आता खरी ठरत आहे. आता प्रकाश आंबेडकर पुष्कळ म्हणतात की जे बीजेपी बरोबर गेलेले आहेत, शिवसेनेने भाजप बरोबर की गेलेले आहे, राष्ट्रवादी काँग्रेस फुटून भाजप बरोबर गेलेला आहे आणि भाजप विरोध कसा करायचा हे या दोन्ही नेत्यांनी किंवा दोन्ही पक्षाने आम्हाला शिकू नये अशा प्रकारची प्रकाश आंबेडकरांची भूमिका आहे. आता हे जरी खरं असलं तरी एक निवडणुकीचं एक राजकारण असतं, निवडणुकीच्या राजकारणामध्ये एकत्र यावं लागतं, बसावं लागतं, बोलावं लागतं आणि मतदारसंघ मुद्दे धोरण अशा सगळ्या गोष्टी असतात. पण त्याच्यावर चर्चा पण त्याच्यावर प्रकाश आंबेडकर न बोलता वेगळेच मुद्दे म्हणजे फाटे फोडणे मराठीमध्ये आपण म्हणतो त्या पद्धतीचं काम प्रकाश आंबेडकरांचं सगळं सुरू आहे आणि मी एकटाच प्रामाणिकपणे भाजपच्या विरोधात लढतो आहे असा देखील त्यांचा समज आहे किंवा त्यांना त्याचा अभिमान अहंकार गर्व आहे. आणि त्यामुळं भाजपसोबत मी तर कधी झोपलेलो नाहीये. जे म्हणजे आज त्यांची जी प्रेस कॉन्फरन्स झालेली आहे संजय राऊतांनी मला शिकू नये मी काही कधी भाजपसोबत झोपलेलो नाहीये आणि ज्यांनी जे भाजपसोबत झोपलेले आहेत किंवा झोपलेले होते त्यांनी आम्हाला शिकू नये अशा प्रकारची भाषा प्रकाश आंबेडकरांनी वापरलेली आहे. आणि त्यांना हेच दाखवून द्यायचं आहे की जो म्हणजे अनेकांनी निखिल वागळे असोत किंवा इतर जे पत्रकार आहेत ते प्रकाश आंबेडकरांबद्दल संशयी भूमिका घ्यायचं कारण हेच आहे की तुम्ही भाजप विरोधातल्या मतांची एकजूट होण्याची गरज असताना तुम्ही ऐनवेळेस माघारी फिरता, ऐनवेळेस कच खाता आणि नको त्या मागण्या पुढे करून भाजप विरोधी मतांमध्ये फूट पाडता. आणि प्रणिती शिंदे यांनी देखील अशाच प्रकारचं वक्तव्य केलेलं होतं आणि त्याला देखील वंचितनं त्यांच्या फेसबुक पेजनं सोशल मीडियातनं उत्तर दिलेलं आहे. पहिली गोळी जर तुम्ही माराल तर आम्ही त्याचा प्रतिकार करू, म्हणजे जर तुम्ही वंचितवर टीका कराल, जर तुम्ही वंचितच्या धोरणावर टीका कराल तर त्याला आम्ही त्याच पद्धतीनं प्रतिकार करू अशा प्रकारे बाळासाहेब सांगत आहेत. आणि मला वाटतं एक महाविकास आघाडी पोपट महाविकास आघाडीचा प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेण्याचा जो मार्ग आहे तो आता बंद झालेला आहे. तो आता प्रयोग जवळपास फसला जमा आहे आणि जी भाजपच्या पथ्यावर पडणारी खेळीच प्रकाश आंबेडकर शेवटी खेळणार आहेत हे देखील यातनं निष्पन्न होत आहे. सर मी दोन गोष्टींकडे तुमचं या संबंधित लक्ष वेधू इच्छितो. म्हणजे जर आपण बघितलं तर मागच्या वर्षी जेव्हा 23 जानेवारी 2023 ला प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत दोघांची आघाडी असेल असं घोषित केलेलं, म्हणजे जेव्हा महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडी पक्ष नव्हता तेव्हा या दोघांची मैत्री झालेली होती. मग नेमकं मागच्या वर्षात 1.5 वर्षाच्या काळात असं काय घडत गेलं की ज्याच्यामुळं आता वंचित ऑलमोस्ट म्हणजे त्यांच्यावर ज्यांच्याशी पहिली मैत्री झाली त्यांच्यावरच आता विश्वास नसल्याचा आरोप करत आहे आणि ज्या काँग्रेसनं त्यांना ताटकळत ठेवलं महाविकास आघाडीत एंट्रीसाठी त्या काँग्रेसला आता ते मैत्रीचा हात पुढे करत आहेत. याला साध्या भाषेमध्ये याला फार काही खोल द्यायची गरज नाही. प्रकाश आंबेडकर हे बेभरोशाचे नेते जे समजले जातात ते अशाच कारणामुळे समजले जातात, म्हणजे कोणाबरोबर कधी हात देतील आणि कोणाचा हात कधी सोडतील हे काही कळत नाही आणि त्या अंतिमतः असा निर्णय घेतात की भाजपला त्याचा फायदा होतो. 2014 मध्ये तसंच झालं, 2019 मध्ये देखील तसं त्यांच्यावर जो आरोप होतो टीम असल्याचा तो आणि त्याला ते उत्तर असं देतात की मी कुठे भाजपची टीम आहे, तुम्ही तर भाजपसोबत नेहमीच जातात. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस फुटून भाजपसोबत गेला, शिवसेना फुटली भाजपसोबत गेली, तसं मी तर देवगडवर भाजपसोबत गेलेलो नाहीये अशी त्यांची भूमिका असते. आणि खरा भाजप विरोधक मीच आहे, संविधान वाचवली जबाबदारी ही माझीच आहे अशी पण भूमिका मांडतात. पण प्रत्यक्षामध्ये जेव्हा निवडणुकीच्या राजकारण सहकार्य करायची वेळ येते तेव्हा मात्र प्रकाश आंबेडकर हे कट खातात आणि वेगवेगळे मुद्दे उपस्थित करतात. आणि शिवसेनेसोबत तू म्हणालास की तशी युती त्यांनी केलेली होती, पण युतीची आठवण प्रकाश आंबेडकरांना नाही आणि उद्धव ठाकरे यांना देखील नाही. म्हणजे ते कशा अवास्तव मागण्या अवास्तव म्हणण्यापेक्षा वेगवेगळ्या प्रकारे छोटी तडजोड असते. म्हणजे जर तुम्हाला पटलं नाही पटलं तरी मग आघाड्या किंवा युती ज्या आहेत या चर्चेद्वारे प्रश्न सोडावे लागतात आणि त्याचं एक आधुनिक लाईन अशी असते की नाही आपल्याला संसार एकत्र करायचाच आहे. म्हणजे आज जरी कारण 19 च्या वेळी सुद्धा काँग्रेस सोबत वंचितची चर्चा सुरू होती आणि त्यावेळेस पण अशाच अवास्तव मागण्या केल्या, एमआयएम बरोबरची युती तोडली, असे त्यांनी अनेक प्रयोग केले पण ते फार काय लॉंग लास्टिंग किंवा लॉंग स्टँडिंग असे काही झाले नाही. त्यांचा निर्णय भाजपला फायदेशीर असा ठरला आणि भाजपच्या मतांमध्येच फूट पाडण्याचं काम
आंबेडकरांनी केला हा जो काँग्रेसला संशय आहे तो संशय या अर्थाने खराच ठरतो आहे. म्हणजे जी व्यक्ती परवा इंडिया आघाडीच्या मंचावर होती ती लगेच 48 तास पूर्ण व्हायच्या अशी भूमिका घेते, यालाच प्रकाश आंबेडकर असं नाव आहे.